नमस्कार, मी संकेत प्रसाद आहे. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आणि आज मी आपल्यासाठी एक जबरदस्त असा इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहे. आणि त्या विषयाचं नाव आहे की जर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे दिवसभरामध्ये ॲक्टिव्हिटी करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुठल्याही कामामध्ये तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्ही जे काम ज्यावेळेस करत असाल त्याच वेळेस तुम्ही त्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकाल. त्या कामाच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये इतर कुठलेही विचार येणार नाहीत. सो तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला काही सोप्या आणि महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स इतक्या मस्त आहेत, इतक्या इंटरेस्टिंग आहेत की तुम्ही या ऐकून घेतल्यावरती तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे हे मला नक्कीच ट्राय केली पाहिजे, हे मला नक्की केलं पाहिजे, जेणेकरून मला माझ्या कामामधील एकाग्रता वाढवता येईल. मग मी माझं कुठलं पर्सनल काम करत असेल, माझं प्रोफेशनल काम करत असेल, कुठल्याही कामामध्ये मी त्या कामाच्या वेळेस फक्त त्या कामाचाच विचार करेन. त्याच्याऐवजी मी ना भूतकाळाचा विचार करेन किंवा मी भविष्यकाळाचा विचार करेन. सो त्याला हल्लीच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन थेरपी शोधून काढलेली आहे, त्याला म्युझिक थेरपी असं म्हणतात. ही म्युझिक थेरपी काय आहे? म्युझिक आपल्या सगळ्यांना ऐकायला आवडतं, मला देखील खूप आवडतं, मला सुद्धा गाणी ऐकायला आवडतात. आणि जेवढे लोक हे व्हिडिओ बघतायत त्यातले जवळजवळ पूर्णपणे म्हणजे 100% लोकांना म्युझिक ऐकायला नक्कीच आवडत असणार. सो ह्या म्युझिक थेरपीचा काय उपयोग आहे, ती आपण आपल्या जीवनामध्ये कशी उपयोगी आणू शकतो आणि आपली एकाग्रता कशी वाढवू शकतो त्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. सो हा व्हिडिओ नीट ऐका, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. कारण हल्लीच्या काळामध्ये सतत तणावामध्ये आपण जगत असतो, त्या तणावामुळे आपल्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही, बऱ्याच वेळा आपलं काम व्यवस्थित होत नाही, आणि त्या काम व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम, आपला रिझल्ट हवा तसा मिळत नाही. जर तुम्हाला असा हवा तसा रिझल्ट पाहिजे असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला 100% लक्ष दिलं पाहिजे, 100% लक्ष देऊन ते काम केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा 100% किंवा 90%, 95% इतका चांगला रिझल्ट मिळू शकतो. सो त्यासाठी तुम्ही अशा गोष्टी छोट्या छोट्या आणि सोप्या गोष्टी करायला पाहिजेत, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता वाढण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. सो म्युझिक थेरपीसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे मोबाईल असायला पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही सगळ्यांकडे मोबाईल आहे. त्याच्यानंतर इयरप्लग असायला पाहिजेत, जे व्यवस्थित तुमचे असले पाहिजेत. आणि इयरप्लग वापरताना कृपा करून व्हॉल्यूम तुमचा मोठा असू नये, तो प्रमाणातच असावा. जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम वाढवता तेव्हा मोबाईलवरती तुम्हाला इंडिकेशन येतं की जास्त व्हॉल्यूम तुमच्या कानाला त्रासदायक ठरू शकतो. सो जेवढा सहन होईल तेवढाच व्हॉल्यूम ठेवा. सो इयरप्लग खूप महत्त्वाचा आहे, चांगल्या क्वालिटीचा तुम्ही इयरप्लग वापरा. आणि त्याच्यानंतर तुम्ही रोज स्वतःसाठी एक 15 ते 20 मिनटं स्वतःसाठी वेळ काढा. आणि त्यावेळेत इतर कुठलीही कामं तुम्ही न करता फक्त आणि फक्त म्युझिक ऐका. तुम्ही याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही गाणी देखील ऐकू शकता. आणि गाणी ऐकताना किंवा ते म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे असतं ते ऐकताना तुम्ही त्या गाण्यामध्ये किंवा त्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये ज्या काही बीट्स वाजतात, म्हणजे कधी कधी तुम्हाला तबल्याचा आवाज येईल, कधी पियानोचा आवाज येईल, कधी तुम्हाला गिटारचा आवाज येईल, कधी तुम्हाला ड्रमचा आवाज येईल, त्या प्रत्येक बीट्सचा, प्रत्येक आवाजाचा तुम्ही नीट कानोसा घ्यायचा आहे, नीट ते आवाज ऐकायचे आहे. म्युझिकमध्ये हे झालं, गाण्यामध्ये देखील सुद्धा तेच आहे. गाण्यामध्ये शब्द असतात आणि शब्दांमध्ये त्या बीट्सचा आवाज येत असतो. पियानोचा आवाज येईल, बासरीचा आवाज येईल, तबल्याचा आवाज येईल, मध्येच गिटारचा आवाज येईल, ड्रम्सचा आवाज येईल. सो ह्या आवाजांकडे तुम्ही बारीक लक्ष द्या, बारीक लक्ष देऊन त्या आवाजांवरती कॉन्सन्ट्रेट करा. ह्याच्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा होतो की तुमचा ब्रेन इतर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता त्यावेळेस त्या वर्तमानातल्या सिच्युएशनमध्ये राहतो आणि त्या सिच्युएशनप्रमाणे वागायला लागतो. म्हणजेच
तुम्ही सूचना दिलेल्या आहेत की मला सध्या त्या बीट्स वरती लक्ष द्यायचंय. जर मी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकतोय तर मला लक्ष द्यायचं की त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट वाजतोय, पहिल्या मिनिटाला कुठलं वाजलं, किंवा सेकंदा सेकंदाला सुद्धा बीट्स बदलू शकतात. गाण्याचं सुद्धा तेच आहे, गाण्यामध्ये शब्द कानावर पडत आहेत आणि शब्दांच्या मध्ये मध्ये बीट्स वाजतायत, इन्स्ट्रुमेंट्स वाजतायत, गाण्याचे म्युझिक वाजतोय. सो ह्याच्यामध्ये तुमचं ब्रेन सतत त्या बीट्स कडे लक्ष द्यायला लागतं आणि त्यावेळेस तुम्ही फक्त गाणं ऐकायचा प्रयत्न करायचा आहे, फक्त आणि फक्त गाणं ऐकायचं आहे, फक्त आणि फक्त इन्स्ट्रुमेंट्सचे बीट्स जे वाजत आहेत बॅकग्राऊंडला वाजत आहेत ते तुम्ही ऐकायचे. ह्याच्यामुळे तुमचं मन कॉन्सन्ट्रेट व्हायला लागतं, तुमचं तुमचा ब्रेन जो आहे तो त्या बीट्सकडे लक्ष द्यायला लागतो आणि ह्याचा परिणाम असा होतो की तुम्ही रोज जर 15 ते 20 मिनटं किंवा जास्त अर्धा तास जरी दिला तर ह्या म्युझिक थेरपीने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला खूप मदत होते आणि तुम्ही वर्तमान काळात राहायला शिकता. अशा वर्तमान काळात जर तुम्ही सतत राहिल्याने तुमचं तुम्ही जे काम करतात त्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता वाढायला खूप मोठा फायदा होतो. कारण कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी सतत एकाग्रता वाढण्यासाठी किंवा सतत तुम्ही वर्तमान काळात राहण्यासाठी असे बाहेर बरेच काही शिबिरं घेतली जातात. त्याच्यामधलंच एक शिबिर आहे विपश्यना. विपश्यनामध्ये लोक 10 दिवस शिबिरामध्ये जातात पण काही वेळेस काही लोकांना विपश्यनेला जायला मिळत नाही. सो अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी अशी म्युझिक थेरपी वापरू शकता. ऑफकोर्स विपश्यनामध्ये गेल्यावरती 10 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये प्रचंड परिवर्तन होतं. तसं परिवर्तन तुम्हाला रोजच्या 15 मिनटं 20 मिनटाने जर तुम्ही रोज म्युझिक ऐकलं, इन्स्ट्रुमेंटल ऐका किंवा कुठलं गाणं ऐका त्याच्यामुळे सुद्धा तुमची कॉन्सन्ट्रेशन आणि सतत वर्तमान काळात राहण्याची तुमची सवय जास्तीत जास्त वाढेल आणि ती सवय वाढल्याने तुमची ती नंतर हॅबिट होऊन जाईल आणि तुमचं मन देखील शांत व्हायला मदत होईल. ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की म्युझिक ऐकल्याने कुठलंही गाणं ऐकल्याने आपल्याला शांत वाटतं आणि आपण कुठल्याही ताणापासून थोडा वेळ का होईना दूर जातो आणि आपलं मन रिलॅक्स व्हायला मदत होते. त्याच्यामुळे ह्याचे अनेक फायदे आहेत. जसं पहिलं मी सांगितलं, तुमचं मन एकाग्र व्हायला लागतं, तुमचा ब्रेन त्या बीट्सकडे त्या इन्स्ट्रुमेंट जे वाजतंय गाण्यामध्ये त्या म्युझिकमध्ये त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतो. त्यामुळे तो त्यावेळेस त्या वर्तमानात जे काही घडत आहे त्या गोष्टीकडे तो लक्ष द्यायला लागतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमची इतर कामं जेव्हा करायला लागाल तुमची दिवसभरातली तर ती इतर कामंसुद्धा तुम्ही त्याच प्रकारे करायला लागता कारण तुम्हाला तीशी तशी सवय झालेली असते, सवय व्हायला लागलेली असते. कारण तुम्ही जे काम करताय त्याच कामावरती फोकस करताय, त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेस तुम्ही भूतकाळाचा विचार करत नाही आहे किंवा तुम्ही भविष्याचा विचार करत नाही, तुम्ही त्यावेळेस त्याच कामाचा विचार करताय आणि याच गोष्टीने तुमची एकाग्रता वाढण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. सो ही म्युझिक थेरपी हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप इफेक्टिव्ह ठरत आहे, खूप प्रभावी ठरत आहे. मनासुद्धा कधी कंटाळा आला तर मी बऱ्याच वेळा म्युझिक ऐकतो आणि त्याच्यामधले बीट्स ऐकण्याचा प्रयत्न करतो. जे बीट्स वाजतात, जे इन्स्ट्रुमेंट बॅकग्राऊंडला वाजतात ते ऐकायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला गाणी ऐकायला आवडत नसतील तर तुम्ही कुठलेही बीट्स इन्स्ट्रुमेंटल बीट्स ऐकू शकता, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकू शकता. याविषयीचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळतील. गाणी तर ऑफकोर्स मिळतीलच पण इन्स्ट्रुमेंटल म्युझिकसुद्धा तुम्ही ऐकू शकता. जर तुम्ही धार्मिक असाल तर तुम्ही धार्मिक इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकू शकता. सो ह्याच्यामुळे तुमचं मन एकाग्र व्हायला मदत होईल. इतर गोष्टी तुम्ही विसरून त्या 15-20 मिनटाच्या अर्धा तासाच्या काळामध्ये इतर गोष्टींपेक्षा तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटला इन्स्ट्रुमेंट म्युझिकला त्या गाण्याला महत्त्व द्यायला शिकाल आणि हेच तुमची हॅबिट तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही कुठलं काम करत असाल त्या कामामध्ये एकाग्र व्हायला तुम्हाला मदत करेल. सो मित्रांनो, या व्हिडिओमधनं मला ह्या म्युझिक थेरपीबद्दल तुम्हाला हेच सांगायचं होतं. जर शक्य झालं तर तुम्ही नक्की विपश्यना किंवा इतर असे काही प्रोग्रॅम्स असतात जी शिबिरं असतात त्यामध्ये नक्की जा. मी स्वतः देखील विपश्यनेला जाऊन आलेलो आहे. सो मला त्या
ज्ञानाच्या शिबिरांचं महत्व खूप माहिती आहे, पण हे नवीनच माझ्या वाचनामध्ये आलं की म्युझिक थेरपी नावाची सुद्धा एक थेरपी आहे, ज्याने तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता, तुम्ही वर्तमानात राहायला शिकू शकता. सो ही थेरपी तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही गाडीने प्रवास करताय तर गाडीमध्ये तुम्ही इयरप्लग लावून तुम्ही म्युझिक ऐका, तुम्ही गाणं ऐका. तुम्ही घरी असाल तर तुम्ही हे करू शकता, पण दिवसातला एक साधारण 15 ते 20 मिनटं, सलग 15 ते 20 मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढा, आणि दिवसभरामध्ये जमेल तेव्हा हे नक्की करा. आणि हा जो 15 ते 20 मिनटांचा वेळ आहे, तो माझ्या मते तरी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्यावेळेस जर केला तर जास्त बरं आहे, आणि त्याच्यानंतर साधारण 1/2 ते 1.5 तासाने तुम्ही झोपी जा. मग तुम्ही टी व्हीवरती इतर कुठलेही नकारात्मक प्रोग्राम बघण्यापेक्षा तुम्ही या म्युझिक थेरपीचा वापर करून तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता आणि स्वतःला कायम वर्तमानात ठेवण्याची सवय लावू शकता. सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो, आणि तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल, या व्हिडिओला लाईक करा, तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअरिंग करा, जेणेकरून ही माहिती लोकांना मिळेल, जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेऊ शकतील. आणि जे व्हिडिओच्या खाली जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन जे आगामी व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि त्या नोटिफिकेशनमुळे तुम्ही कायम आमच्या चॅनलबरोबर कनेक्टेड राहाल, अपडेट राहाल. कारण आम्ही नेहमीच अशा सोप्या भाषेमध्ये आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कशा प्रकारे आपण चांगलं ठेवू शकतो याविषयी नेहमीच व्हिडिओ बनवत असतो, आणि ते आमच्या सोप्या भाषेत बनवत असतो, आणि ते व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड करत असतो. सो या व्हिडिओंचा अगदी मोफत लाभ घेण्यासाठी सतत आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि तुमचा मानसिक आणि शारीरिक विकास करा. सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू, थँक्यू सो मच.